चतुर्भुजं प्रसन्न सर्वविघ्नोपशाल्ये सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी सर्वदा सर्वहरिद्रगुरुं पयोदधामि देवेशो स्नानार्थं प्रेक्षामि गृहाण परमेश्वर सद्गुरु श्री निवृत्तिनाथ देवताभ्यो नमः पयस्नानं समर्पयामि सुरभिनो मुखावरद प्रणाहितारिषत् सद्गुरु श्री निवृत्तिनाथ देवताभ्यो नमः दधिस्नानं समर्पयामि पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यां सन्निवे कृपागुरुद्वत्पुरुषः पादस्य पुनः ततो विश्वङ्गमकरामदस्स शनान शनयामि सद्गुरु श्री निवृत्तिनाथ देवताभ्यो नमः पञ्चामृतकान्तो न चाधीरं न च संवदिष्टा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा कृष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहम वैश्वानरो भूत्वा देवादिदेव महादेव त्र्यंबकेश्वरच्या या पवित्र नगरीमध्ये आज पौष यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने वारकरी भाविक या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आम्ही सर्वांनी मिळून आज पूजा संपन्न केलेली आहे। पांडुरंगाच्या चरणी आम्ही सर्वांनी मिळून प्रार्थना केलेली आहे की आपल्या राज्याचा शेतकरी कष्टकरी राजा आहे, सगळे कष्टकरी जे बांधव आहेत समाजाच्या सर्व घटकांची प्रगती होऊ दे, आपल्या राज्याची प्रगती होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळावर केलेली आहे। बरोबर आहे, या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भक्तगणांच्यासाठी काही सुविधा निर्माण झाल्या पाहिजे, या संदर्भामध्ये काही सूचना स्थानिक पातळीवरनं आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा संपन्न होत असतो आणि आपल्या त्र्यंबकेश्वरलाही मोठ्या प्रमाणात भाविक देश आणि देशाच्या बाहेरनं पण आलेले असतात आणि म्हणून या संपूर्ण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भक्तगणांच्यासाठी विकासाचा आराखडा 2027 आपण आतापासूनच तयारी केलेली आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग आचारसंहिता संपली की त्र्यंबकेश्वरमध्ये एक स्वतंत्र बैठक घेऊन या संपूर्ण तीर्थक्षेत्राचा पंचकृषीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्याचा एक स्वतंत्र आराखडा आम्ही तयार करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तो मार्गी लावण्याच्यासाठी सगळे मिळून काम करू। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला खरं तर आजपासून सुरुवात झाली आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने ही यात्रा खरं तर पार पडत होती, मात्र यावर्षी आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 3 लाखाहून अधिक वारकरी तर 300 अधिक दिंड्या या त्र्यंबकमध्ये कालच दाखल्या झालेल्या आहेत। आज पहाटे पालकमंत्री दादा भुसे हे सपत्नीक महापूजेला खरं तर उपस्थित होते, त्यानंतर दर्शनासाठी खरं तर हे मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलं आहे। आपण समोर जर बघितलं तर निवृत्तीनाथांचं गोजीरवानं रूप जे आहे ते नजरेस पडत आहे। आज खरं तर कसे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत, कशी यंदा सर्व तयारी ही करण्यात आली आहेत हे आपण जाणून घ्यायत। माझ्यासोबत आत्ता गाडवे पाटील आहेत, त्यांच्याशी बोलूयात। अध्यक्ष, तुम्ही मला सांगाल की कशी यंदा पूर्ण तयारी करण्यात आली आहेत आणि तरुण अध्यक्ष आहात पहिलेच, कसा संपूर्ण अनुभव? निश्चितच अध्यक्ष, जरी मी तरुण असलो परंतु सेवेचा काळ हा माझा फार मोठा आहे,
बालवयापासूनच मी एक आध्यात्मिक क्षेत्रात जावं, मृदंग वादन करावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्याच्यामुळे इयत्ता चौथीला असतानाच वडिलांनी पहिलं आध्यात्मिक शिबिर मला टाकलं एक महिन्याचं शिबिरासाठी. ते माझं त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी झालेलं आहे आणि मृदंग हा माझा त्याच्यामध्ये विषय होता. आणि मृदंगाचा पहिला ता माझा नाथांच्या समाधीपाशी समाधीसमोर पडलेला आहे. तर तेव्हापासूनचा हा प्रारंभ इयत्ता चौथी ते आत्तापर्यंतचा. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो का एवढा तरुण वयात तुम्ही अध्यक्ष झाले. एक रात्रीतून अध्यक्ष झालेलं नाही, ती रात्र 24 वर्षांची. त्यासाठी कालावधी फार मोठा आहे. यात्रेविषयी जर बोलायचं झालं तर कार्यकाल आम्ही स्वीकारल्यानंतर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने आणि मी आहे तर त्याला फक्त 2.5 महिने कालावधी आम्हाला मिळालेला आहे. त्या 2.5 महिन्यामध्ये दरम्यान आम्ही संस्थांचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल प्रसाद योजनेच्या अंतर्गत जे काम चालू आहे ते खूप तातडीने आणि खूप चांगल्या प्रकाराने आम्ही योग्य गतीने डेव्हलप केलं. आता आज जर तुम्ही बघितलं तर खूप कमी वेळेत हा सर्व विकास झालेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रचार प्रसाराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे पावलं आम्ही उचलले. संस्थांचं बोधचिन्ह असेल, सोशल माध्यमांचं प्रकाशन असेल, अशा अनेक गोष्टी. पौषवारीसाठी आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान एक असं होतं की दर्शनवारी संपूर्ण तोडली गेलेली होती. जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी मंदिराचा जो मुख्य गाभाऱ्यासमोरचा मुख्य सभामंडप आहे, ज्या सभामंडपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत कार्यक्रम होत आलेले आहे, मग ते कीर्तनाचे असतील, ते भजनाचे असतील, हरिपाठ वगैरे सगळे, त्या सर्व कार्यक्रमांच्यासाठी आवश्यक सभामंडप तोडला गेलेला होता. परंतु आम्ही कृत्रिम सभामंडप या ठिकाणी उभारला, भव्य दिव्य असं सुशोभीकरण करून, आणि कृत्रिम दर्शनवारी आम्ही भव्य दिव्य उभारलेली आहे. अनेक भाविक या ठिकाणी आहे. 2 वर्षानंतर कोविडमुळे ही वारी प्रथमच होत आहे पौषवारी. आत्ता लाखो भाविक या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून भेट घेऊन गेलेले आहे. 500 वाऱ्यांची आमच्याकडे नोंद झालेली आहे. परंतु कुठलेही दर्शनासाठी अडचण आली किंवा काय झाले असं झालेलं नाही, कारण अत्यंत सुसूत्रबद्धपणे आम्ही दर्शनबारी या ठिकाणी उभारली. CCTV त्या दर्शनबारीला आहे. स्वतंत्र वैद्यकीय कक्ष प्रथमच आम्ही दर्शनबारीला असा दिलेला आहे. नगरपरिषदेच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय कक्ष आहे, पण दर्शनबारीसाठी स्वतंत्र कक्ष असावा यासाठी आम्ही विशेष संपर्क नाशिक जिल्हा वैद्यकीय खात्याकडे साधला आणि त्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांनाही खूप बरं वाटलं का प्रथमच आम्हाला अशी कुठेतरी जागा मिळते. तर त्यांनी सेवा अगदी प्रामाणिक निर्मलवारी देखील आपण करण्याचा. हां, निर्मलवारी अंतर्गत यावर्षी 1500 टॉयलेट्स भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे आणि प्लास्टिकचा वापर करू नये अशा अनेक जाहीर आव्हानांचे पत्रक आम्ही ठिकठिकाणी दिंड्यांमध्ये वाटलेले आहे. नगरपालिकेने खूप चांगलं काम त्याच्यावर केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारची कार्यवाही. 3 दिवसाचा हा यात्रोत्सव आहे. 3 दिवस काय काय धार्मिक कार्यक्रम आणि सगळं पार पडणार आहे. बघा, 3 दिवसामध्ये एक प्रमुख कार्यक्रम असा असतो की गेल्या 2 दिवसापासून सर्व दिंड्यांचं आम्ही स्वागत करतो. तो एक कार्यक्रमाचा मुख्य विभाग आहे. सर्व दिंड्यांची या ठिकाणी नोंदणी होती, अशा 500 नोंदणी झाल्या आहे. त्या दिंड्यांचं सन्मान होतं, संस्थांच्या नाथांच्या प्रतिमेची फ्रेम देऊन, त्यानंतर प्रसाद देऊन, त्यानंतर परंपरेची आमच्याकडे कीर्तनं असतात. मानकरी आहे, बेलापूरकर असतील, देहूकर असतील, मुक्ताई संस्थान असेल, पंढरपूरचं काही संस्थान असेल, अशा सर्वांच्या मानकऱ्यांचे एकादशीला असेल, द्वादशीला असेल, दशमीला असेल, नवमीला असेल, असे कार्यक्रम असतात. ते कार्यक्रम गेल्या 3 दिवसापासून सुरू झालेलं आहे. संध्याकाळी 7 नंतर कीर्तन असतं, 7च्या अगोदर हरिपाठ असतं. हे सर्व कीर्तन वगैरे त्याचे मानकरे आहे, ठरलेल्या परंपरागत त्या मानकऱ्यांचे कीर्तन आणि हरिपाठ होत आलेले आहे. दिवसभर भजन कीर्तन या ठिकाणी चालतं आणि दिंड्यांचं स्वागत चालतं. आज पहाटेपासून काय काय कार्यक्रम झाले, काय पूजा? आज संस्थांची मुख्य पूजा होती आमची रात्री 11 वाजता. 11 ते 2 टी पूजा चालली आणि पहाटेला नुकतीच आता आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते प्रशासकीय पूजा पार पडलेली आहे. आजच आपण बघत आहोत, खरं तर अशा प्रकारे 3 दिवस हा यात्रोत्सव पार पडणार आहेत. खरं तर यंदा मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पहिलीच अशी ही यात्रा पार पडते, त्यामुळे मोठं आव्हान खरं तर या संपूर्ण यंत्रणेसमोर होतं. मात्र सध्या शांततेत आणि सुरळीतपणे ही यात्रा जी आहे ती पार पडणार आहेत. लाखो वारकरी 3 दिवस या त्र्यंबकमध्ये दाखल होणार आहेत. कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.